तुम्ही माजी आमदार सदाशिव पाटलांचे जे त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आज योगायोग असा आहे त्यांचा मुलगा विधानसभा लढवतोय याच मतदारसंघातून आणि तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवारी करताय, काय सांगाल याबद्दल? माझी उमेदवारी ही वैभवदादांच्या विरोधात नाहीच. या समाजाला न्याय देणारा किंवा न्याय द्यायची भूमिका कुठल्याच नेत्याची नाही, त्यामुळे म्हटलं आपणच तयार व्हावं आणि आपल्याच समाजाला आपण न्याय दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. संघर्ष तर प्रचंड, म्हणजे आपल्या त्या पाचवीला पोचलेला विषय आहे संघर्ष. या निवडणुकीत मला फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आज शिवसेनेचे उमेदवार असतील, आज राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांचा एक संच तयार आहे त्या तालुक्यामध्ये. प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता तयार आहे, कोण सरपंच आहे त्यांचे, कोण उपसरपंच आहे, कोण सदस्य असतील, कोण पंचायत समिती, जिल्हा परिषद, असे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुकीमुळे असतील किंवा ह्यांचा गट एक तयार आहे. पण वंचीचं काय आहे, वंचीचं सगळ्यात मोठी अडचणी आहे, वंचीचा एक वोटर आहे, एक मतदार आहे, म्हणजे बाळासाहेबांना मानणारा, बाबासाहेबांना मानणारा, पण तो असा ओपनली बाहेर येत नाही. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? आता टक्केवारीचे आरोप एकमेका होतात म्हणजे ते घेत असतील टक्केवारी, दोघे एकमेक करत आहेत. मुस्लिम समाजाबाबतीत बोलायचं झालं तर ह्या 10 वर्षांमध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या समाजावर एवढा अन्याय झाला असेल, एवढं टार्गेट त्या समाजाला केलं गेलं. हे तिन्ही उमेदवार आपण ह्यांचा जर अभ्यास केला, हे तिन्ही प्रस्थापित कुटुंबातले, ह्यांना यांचं नेतृत्व उभा करत असताना संघर्ष करावा लागला नाही. आता समजा इथे शिवसेनेचे आमदार होते तर विरोधकाची भूमिका म्हणून कुणीच काम केलं नाही या तालुक्यामध्ये. मी वंचित बहुजन आघाडी ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतसुद्धा लढणार आहे, तालुका पंचायत लढणार आहे, जिल्हा परिषद लढणार आहे, निकाल काहीही लागो पण वंचित बहुजन आघाडी हे तर एक पर्याय म्हणून लोकांना असणार. सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय, कमर्शियल लोकेशन हवं आहे, स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड्स साठी भाडे तत्वावर द्यायचा आहे, मग डोळे झाकून एकच पर्याय, श्री राजलक्ष्मी मॉल. सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री राजलक्ष्मी मॉल, एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, क्लब हाऊस, गेम झोन, नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीमधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर. श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचे पर्याय उपलब्ध. रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये सुरू आहे दिवाळीच्या गुलीगत ऑफर्स. तब्बल 2 एकरात विस्तारलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये फुल फॅमिलीची फुल शॉपिंग, दिवाळी डबल गिफ्ट धमाका. दिनांक 15 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर पर्यंत 4,500 रुपयांच्या पुढील प्रत्येक खरेदीवर हमखास गिफ्ट. 300 प्रकारच्या पैठणी, 1,000 प्रकारच्या डिझायनर साड्या, 100 प्रकारचे ब्लाउजेस वर्क साड्या, 100 प्रकारच्या इरकली नारायणपेठ साड्या, 9 वारी रेडीमेड पैठणी साड्या, यासह आकर्षक व्हरायटी. मग वाट कसली बघताय? त्वरा करा, फॅशन वाली दिवाळी साजरी करायची फक्त रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे व शाखा. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. आज आपल्या स्टुडिओत वंचित बहुजन विकास आघाडीचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार आहेत संग्राम नाना माने, आज उपस्थित आहेत. नाना नमस्कार. नमस्ते. त्यांची भूमिका, उमेदवारीची पाठीमागची त्यांची नेमकी भूमिका काय आहे, ते का उमेदवारी करत आहेत, हे आज आपल्याला त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. नाना, तुम्ही खानापूर मतदारसंघात उमेदवारी करताय, तुमची नेमकी भूमिका काय आहे? मी बरेच वर्ष झालं चळवळीत काम करतो आहे आणि या चळवळीत काम करत असताना माझ्या लक्षात एक आलं की मी आज OBC SC ST ह्या संदर्भात 4-5 वर्ष झाले वेगवेगळे आंदोलन करतो आहे. माझ्या लक्षात एक गोष्ट आली की ह्या समाजाला न्याय देणारा किंवा न्याय द्यायची भूमिका कुठल्याच नेत्याची नाही, त्यामुळे म्हटलं आपणच तयार व्हावं आणि आपल्याच समाजाला आपण न्याय दिल्याशिवाय पर्याय राहणार नाही. म्हणून मी गेले 5-6 वर्ष झाले या चळवळीत काम करतोय, मी समाजाला एकत्र करायचं काम करतोय. पार्टी पक्ष सोडून सगळ्या OBC बांधवांना विनंती करतोय की तुम्ही आपण या राजकारणाच्या पलीट जाऊन आपल्याला एकत्र यायला पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी आपण बांधलं पाहिजे. तुमचा प्रवास भाजप ते वंचित असा झालाय? तसा मी माझ्या अंदाजानुसार मी सुरुवातीला सदाभाऊंच्या बरोबर काम केलं, त्यानंतरच्या काही काळानंतर मी गोपीचंद पडळकर साहेबांच्या बरोबर काम केलं, त्यानंतर मी राजकारणात कुठल्याही सक्रिय राहिलो नाही.
मी आपला माझा स्वतःचा वेगळा प्लॅटफॉर्म तयार केला ओबीसीचा, आणि ह्या ओबीसीच्या प्लॅटफॉर्म मी काम करतो आहे, आणि भविष्यातसुद्धा मी माझ्या समाजासाठी माझं असणारं जे योगदान आहे ते 100% देणार आहे. तुम्हाला कुठलाही ना राजकीय वारसा नाही, तुमच्या घरी कोण सरपंच किंवा आमदार खासदार काहीच वारसा नसताना आज तुम्ही विधानसभेच्या उमेदवारीपर्यंत झेप मारली, काय सांगाल एकूण या वाटचालीबद्दल? आता मी गेले 5-6 वर्षाचा ही चळवळी चालू करतो आहे ओबीसी संदर्भात, आणि आता जर तुम्ही परिस्थिती बघितली, सध्या कुठलाच राजकीय पक्ष ओबीसीला न्याय द्यायच्या भूमिकेत नाही. 2019 साली ज्यावेळी त्यावेळचे अर्थमंत्री अजितदादा पवार होते, त्यावेळी त्यांना ते महाविकास आघाडीचे डेप्युटी CM होते आणि अर्थमंत्री पण होते. त्यावेळी ओबीसीच्या चळवळीच्या संघटनेच्या निमित्तानं आम्ही त्यांना विनंती केली की त्यावेळी की तुम्ही आमची जातनिहाय जनगणना करा. 2019चा हा किस्सा आहे. आणि त्यांना आम्ही पैसे मागितले महाराष्ट्रात, बाबा जातनिहाय जनगणना करण्यासाठी तुम्ही आम्हाला पैसे उपलब्ध करा. पण त्याने 2 ते 2.5 वर्ष आम्हाला त्यातला 1 रुपया देणार नाही, आणि त्याच्या विरुद्ध भूमिका त्यांनी मागच्या 5-6 महिन्यापूर्वी घेतली की मराठा समाजाचं जातनिहाय जनगणना करण्यासाठी लगेच त्याने एका बैठकीत पैसे उपलब्ध केले. म्हणजे हा दुजाभाव का? आमचा प्रश्न पडतो ह्या व्यवस्थेला, हा दुजाभाव का? बरं, ते 2019 साली महाविकास आघाडी सरकार होतं, आता माहिती सरकार आलं त्यानंतर 2.5 वर्षानंतर, पण ओबीसी तोच आहे ना, तुमची भूमिका का बदलत राहते? आम्हाला ह्या गोष्टीचा कुठंतरी राग तयार होतो, किंवा आम्हाला असं वाटतं की आमच्या समाजाला डावलं जातं. जो समाज ह्या 100 मधला 60% समाज हा ओबीसी असून, ज्या ओबीसीचे जेव्हा यांनी सत्ता भोगली, राज्यातली सत्ता भोगली, देशातली सत्ता भोगली, असे कितर पक्ष आहेत, प्रत्येक पक्षानं आमच्या ओबीसीचे जेव्हा सत्ता भोगली आणि त्या ओबीसीला न्याय द्यायची भूमिका कुठल्याच पक्षाची नसती, ह्या गोष्टीचं मला वाईट वाटतं. म्हणून मी या म्हटलं, आपण ह्या समाजाला जर न्याय द्यायचा असेल तर आपल्याला विधानसभेला लढावं लागेल, आणि समाजाला एका उंचीवर जर पोचवायचं असेल तर समाजालाही कुठंतर नेतृत्व मिळालं पाहिजे, म्हणून मी निवडणूक लढतो. पण कुठलाही वारसा नसताना घरची घरी कारखानदारी सुतगिरणी असलं काहीच नसताना हे सगळं करताना तुम्हाला जड जात असेल किंवा संघर्ष करावा लागत असेल? संघर्ष तर प्रचंड, म्हणजे आपल्या त्या 5व्याला पोचलेला विषय आहे संघर्ष. फक्त परमेश्वराचं मी धन्यवाद देते की हा संघर्ष करत असताना माझी मानसिकता किती ढासळत नाही. जितकं मोठं आव्हान असतं तितका माझी मानसिकदृष्ट्या मी तेवढा मजबूत होत जातो. ही कदाचित परमेश्वराची देणगी असेल, माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेले ते संस्कार असतील, परिस्थिती कुठलीही असेल तर त्या परिस्थितीला कसं सामोरं जायचं हे मला कुटुंबातून तसे बाळकडून मिळाले. आणि मी इथंपर्यंत जो आलो, म्हणजे आज विधानसभा लढायची तशी सोपी गोष्ट नाही, मी आता बघतोय फिरतोय. जवळजवळ वाड्या वस्तीचा विषय पडला तर 150 गावं आहेत. आज आटपाडी तालुक्यातलं उंबरगाव गाव हे शेवट ती तिथून ते जाधवनगरपर्यंत माझ्या अंदाजानुसार 110 ते 120 किलोमीटर अंतर आहे. एवढा मोठं क्षेत्रफळ असलेला आपला खंदमर आटपाडी विधानसभा मतदारसंघ आहे, आणि हा फिरायचा प्रत्येक गावात कार्यकर्ते तयार करायचे इतकं सोपं नाही. ह्या निवडणुकीत मला फक्त एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, आज शिवसेनेचे उमेदवार असतील, आज राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, त्यांचा एक संच तयार आहे त्या तालुक्यामध्ये. प्रत्येक गावात त्यांचा कार्यकर्ता तयार आहे, कोण सरपंच आहे त्यांचे, कोण उपसरपंच आहे, कोण सदस्य असतील, कोण पंचायत समिती, जिल्हा परिषद, असे वेगवेगळ्या पदाधिकाऱ्याच्या नेमणुकींमुळे असतील किंवा यांचा गट एक तयार आहे. पण वंचीचं काय? वंचीचं सगळ्यात मोठी अडचण ही आहे, वंचीचा एक वोटर आहे, एक मतदार आहे, म्हणजे बाळासाहेबांना मानणारा, बाबासाहेबांना मानणारा, पण तो असा ओपनली बाहेर येत नाही. त्याच्यामुळे आपल्याला कार्यकर्त्याचा संच फार कमी मिळतो काम करण्यासाठी. त्या कार्यकर्त्याच्यापर्यंत जाणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, त्यांना आपल्यासाठी काम करायला प्रवृत्त करणं ही फार तशी जिकिरीची गोष्ट आहे. कारण ह्या आता मी बघतो ह्या 1-2 महिन्यात मी जी काही फिरतो आहे, मला त्या गोष्टी सगळ्यात जास्त त्रास झाला आहे की त्या लोकांना कन्व्हिन्स करून आपण मतात परिवर्तन करून घ्यायसाठी. पण मी तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की मी चांगल्यापैकी मी माझ्यापर्यंत जेवढं शक्य आहे तेवढं मी समाजाला जागृत करायचं काम केलं आहे, आणि 23 तारखेच्या निकालातून ही गोष्ट तुम्हाला समोर येईल. लोकांचा प्रतिसाद कसा आहे? लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. लोक जाईल तिकडे आपल्याला आपला आदरातिथ्य करतात, लोक गोळा होतात. तुम्ही आता बघताय राजकारणात सगळ्यात जर कुठलं अवघड काम असेल सामान्य कुटुंबातल्या माणसाला, सामान्य कुटुंबात जो राजकारण करायचं जो आज पुढं येणार आहे,
त्यालाही माझं सांगणं आहे की जगाच्या पाठीवर जर कुठला अवघड काम असेल तर लोक गोळा करून आणि माझ्या नशिबानं काय असताना पण मी माझ्या ओबीसीत काम केल्यामुळं ओबीसी समाजासाठी काम केल्यामुळं मला त्या गोष्टीचा एक प्रकर्षाने फायदा जाणवतो. जिथं जाईल तिथं मला लोक ओळखतात, माझं काम त्यांना माहीत आहे, त्यामुळं माझी बऱ्याऊंशी काही गोष्टी माझ्या तशा सोप्या झाल्या ह्या चळवळीत काम केल्यामुळं. तुम्ही माझे आमदार सदाशिव पाटलांचे जे त्यांच्यासोबत कार्यकर्ता म्हणून काम केलं आहे, आज योगायोग असा आहे त्यांचा मुलगा विधानसभा लढवतो आहे याच मतदारसंघातनं आणि तुम्ही त्यांच्या विरोधात उमेदवारी करताय, काय काय सांगाल याबद्दल? माझी उमेदवारी ही वैभवदादांच्या विरोधात नाहीच. नाही, त्यांच्या विरोधात आहे असं म्हणत नाही, पण योगायोगानं तुम्ही एकमेकांच्या समोर आहे. आज विधानसभेला तेही उभे आहेत राष्ट्रवादीकडून पवारसाहेबांच्या गटातनं, आज तुम्ही वंचितकडून उमेदवार आहे, म्हणजे एकमेकांच्या समोर आहातच ना. नाही, ते जरी असलं तर राजकारणात मी यशवंतराव चव्हाण साहेबांचा आदर्श ठेवणारा माणूस आहे. चव्हाण साहेबांच्या संस्कारातच मी माझे राजकीय जडणघडण झाले असं म्हणायला वागवठा नाही, कारण मी ठरवले राजकारणातसुद्धा आपण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत आपण कुठंपर्यंत जाऊन बोलायचं किंवा कुठंपर्यंत जाऊन विरोध करायचा ही गोष्ट मी म्हणते जी एक सीमारेषा आखली. त्यामुळे राजकारणात आपलं हा वैचारिक मतभेद असले पाहिजे. मला फक्त एवढं वाटतं की आज वैभवदादांच्या विरोधात मी उभा नाही, मी आज विचाराच्या विरोधात उभा आहे. कारण मला असं माहीत आहे की शिवसेनेचा उमेदवार असू द्या किंवा राष्ट्रवादीचा उमेदवार असू द्या, हा हे उमेदवार आमच्या ओबीसी समाजाला न्याय देऊ शकत नाहीत किंवा SST समाजाला न्याय देऊ शकत नाहीत, म्हणून माझे उमेदवार आहे. म्हणजे ते तुमच्या ज्या मागणी आहेत किंवा तुमची जी भूमिका आहे त्या भूमिकेला न्याय देऊ शकत नाहीत. बरोबर. आणि तो न्याय तुम्ही सत्तेत गेला तर तुम्हीच देऊ शकता. 100% देऊ शकतो. कारण आज तुम्ही बघा ओबीसीचं राजकीय आरक्षण गेलं आहे. मी मागच्या 5-7 दिवसापूर्वी एका चॅनलवाल्याला आपली बाईट दिली होती की माझं आमच्या ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण गेलं आहे. SST वर्गीकरण करून आज त्यांच्याही समाजाचं आरक्षण संपवाय निघाले आहेत. धनगर समाजाला आज SST सर्टिफिकेट मिळणार. जो मुस्लिम समाज गेली 10 वर्ष दहशतवाद आहे त्याच्यावर तुमची भूमिका काय, हे 3-4 प्रश्न विचारले पण त्या प्रश्नावर आजपर्यंत कुठल्याही नेत्याने त्याच्यावर उत्तर दिलं नाही. हे राजकीय आरक्षण गेलं हे मान्य आहे, पण याच्या पाठीमागं ओबीसी समाज सजग नसणं, जागृत नसणं किंवा ज्या आजपर्यंत ओबीसी समाज बऱ्यापैकी BJP फुट सोल्जर किंवा BJP समर्थक आहे आणि BJP या आरक्षण या संकल्पनेलाच विरोध आहे, तरी ओबीसी समाज BJP सर्वाधिक वोटर आहे, काय सांगाल याबद्दल? आता काय झालं आहे, काही गोष्टी ओबीसी समाजाच्या लक्षात काही गोष्टी येत नाहीत किंवा त्यांनी तितका डीपमध्ये जाऊन त्याचा अभ्यास केला नाही. एक तर ओबीसीला राजकीय आरक्षण हे काँग्रेसने बी दिलं नाही आणि भाजपने दिलं नाही, ते VP Singh सरकारने दिले मंडल आयोगाच्या माध्यमातून. त्यामुळे आपल्या काही लोकांना असं वाटते की भाजप आपल्या ओबीसीला पॉझिटिव्ह आहे, पण तशी भूमिका नाही. जरा जेव्हा ओबीसी समाज जेव्हा ह्याचा खोलवर जाऊन अभ्यास करेल तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की आपल्याला ह्या दोन्ही पक्षांनी आपल्या अन्याय केला आहे, आपल्याला खरं आरक्षण घ्यायची जबाबदारी तशी कुणी घेतली असेल तर ते VP Singh सरकारने घेतली. BJP त्या काळात मंडल विरुद्ध कमंडल ही चळवळ देशभर चालवली, त्यामुळे BJP ओबीसीच्या उद्धाराचा विषय किंवा अनुकूल असण्याचा संबंधच येत नाही. बरोबर आहे, ह्या तुम्ही गोष्टी मी सहमत आहे. आता ह्या आत्ताच्या हे आमचं हेच चाललं आहे की आता आम्ही जनजागृती करतो त्यामागचं कारण हेच आहे की कुठलाही पक्ष तुमच्या मागे उभा राहणार नाही. लोकच जेव्हा उभा राहतील आमचा न्याय हक्क मिळण्यासाठी त्याचवेळी सरकार झुकेल आणि लोकांच्या ताकदीपुढं शक्तीपुढं जगातली कुठलीही ताकद चालत नाही एवढं आम्हाला कळून चुकलं आहे. म्हणून आम्ही लोकजागृत करतो आहे आणि लोकांना सांगतो आहे आपण सगळे एकत्र येऊया आणि आपण आपला संघर्ष चालू ठेवूया. आपण आपल्या मतदारसंघात येऊया. सध्या मतदारसंघात टक्केवारीचा म्हणजे बाबर जो बाबर गट आहे ते आरोप करत आहेत, पाटील गट आहेत ते आरोप करत आहेत, एकमेकावर टक्केवारीचे आरोप चालू आहेत, काय सांगाल याबद्दल? आता टक्केवारीचे आरोप एकमेका होतात म्हणजे ते घेत असतील टक्केवारी, दोघे एकमेक करत आहेत, पण माझा आम्ही काय टक्केवारीचा काही संबंधच नाही. जेव्हा कधी आम्ही सत्तेत जाऊ तेव्हा जनतेला नक्की सांगू आम्ही टक्केवारीच्या खेळात काय अडकणार नाही. पण तुम्ही अडकणार नाही, हे दोघे अडकलेच असतं तुमचं. आता आरोप होत आहेत म्हणजे काहीतरी असलं पाहिजे, त्याच्यामुळे ते आता लोक सगळ्या गोष्टी जाणून नाही त्या गोष्टी. आत्ता खानापूर मतदारसंघातले राजकारण मागच्या आपण जर प्रचाराचा आणि सभे भाषणातला सगळा ओघ बघितला
तर टेंबूचं पाणी आणि बंद पडलेल्या संस्था ह्याच्या अवतीभोवती फिरत आहे. म्हणजे एक गट आरोप करतो की तुम्ही फक्त पाण्यावर बोलताय, आणि दुसरा गट आरोप करतो की तुम्ही संस्थेवर बोला किंवा रोजगारावर बोला. मग याच्या परिणाम विकासाचे मुद्दे मतदारसंघातले प्रचारात येताना दिसत नाहीत किंवा लोकांच्यातून पण ते मुद्दे पुढे येताना दिसत नाहीत. ते काय झाले, तसं या खानापूर तालुक्यातल्या लोकांच्यावर जादू झालेच झाले. मी लहानपणापासून हेच मुद्दे ऐकतोय, मी जेव्हापासून मला राजकारण कळत आहे तेव्हापासून मी ह्याच गोष्टीवर राजकारण होते असं बघतोय. कारण टेंबू, त्यानंतर सुजगिरण, त्यानंतर कारखाना, ह्या दोन चार गोष्टीवर भोवतीचं राजकारण चाललं आहे. पण तसं जर विचार करायला गेला तरी ह्या गोष्टीची काही गरज नाही. सध्या आपण जर बघितलं आज युवकांच्या हाताला काम नाही. आज आपल्या तालुक्यामध्ये MRDC आहे, त्या पद्धतीने MRDC वाढली नाही. हे एक दोन तीन चांगले मोठे प्रोजेक्ट आले असते तर इथल्या हजारो लोकांना लघुउद्योगाच्या माध्यमातून प्रचंड मोठा व्यवसाय मिळाला असता. पण त्याच्या कोणच काम करत नाही. आणि आपल्या तालुकावर इतका भावना विषय आहे की एखाद्या मुद्द्यावर आपण किती त्याच्यावर चर्चा करावी किंवा त्या विषयावर आपण किती भावनिक राहावं हे लोकांनाही कळायला पाहिजे. आज ते मुद्दे मागं पडलेत, आज ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. टेंबूचं पाणी आलं, आनंद आहे आम्हाला, आमची काही अडचण नाही. तुम्ही सुतगिरण कारखान्याविषयी काढून आता काय उपयोग नाही, हेच होऊन गेलेले विषय सगळे. आता नवीनमध्ये काय आहे, आता नवीन मध्ये आपण कुठल्याही विषयावर हात घालू शकतो किंवा त्याला न्याय देऊ शकतो ह्या विषयावर चर्चा झाली पाहिजे. तुम्हाला आमदार म्हणून जर संधी मिळाली तर तुम्ही या तालुक्यात नेमकं काय विकासाचे काय प्रोजेक्ट राबवाल? माझ्या दृष्टीनं लोकांच्या हाताला काय मिळालं पाहिजे, नोकरी लोकांना संधी मिळाली पाहिजे, OBCचं आमचं गेलेलं राजकीय आरक्षण माघारी मिळालं पाहिजे, SC ST वर्गीकरण थांबलं पाहिजे. कारण आमचा अजून तोही समाज जितका दुर्बल आहे SC ST. आजही तुम्ही त्यांच्या वस्ती दलित वस्ती जर तुम्ही गेला आजही जवळजवळ 90-95% समाज आजही त्याच अवस्थेत जगतो जो ह्याच्या अगोदर 70-75 वर्षात जगत होता. तसंच म्हणजे आजही तो काही समाज पूर्णपणे सुधारलेला नाही. म्हणून ह्या समाजासाठी माझी लढाई नेहमी ह्याच्या काळात चालू राहणार आहे. आत्ता तुम्ही मुस्लिम समाजासोबत पण काम करताय, त्या समाजाची सध्याची स्थिती किंवा नेमकं काय आहे? म्हणजे आत्ताचं जर देशातलं वातावरण बघितलं, असहिष्णू वातावरण आहे, जाणीवपूर्वक टार्गेट केल्यासारखं दिसत आहे. आता काय झालं आहे, मुस्लिम समाजाबाबतीत बोलायचं झालं तर ह्या 10 वर्षांमध्ये मला वाटत नाही दुसऱ्या कुठल्या समाजावर एवढा अन्याय झाला असेल. एवढं टार्गेट त्या समाजाला केलं गेलं. प्रत्येक समाजात एक दोन तीन लोकं खराब असतात. आणि आत्ता काय झाले, त्यांच्या समाजात 2-3 लोक खराब असतील, याचा अर्थ पूर्ण समाजच तो खराब आहे असं नाही. आज अब्दुल कलामसारखी व्यक्ती असेल, ज्या व्यक्तीमुळं आज आपण मंगळावर जायचं स्वप्न पूर्ण करू शकलो, असे त्यांच्यात भरपूर उदाहरणं आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुरु, त्यांचे दुसरे गुरु आज मुस्लिम होते, त्यांचे नौदल प्रमुख होते मुस्लिम, वकील त्यांचे मुस्लिम होते, असे वेगवेगळ्या समाज घटकातले लोकं घेऊन बा महाराजांनी स्वराज्य उभं केलं. आज असं त्यांचं आपण योगदान ह्या देशासाठी आपण नाकारू शकत नाही. पण ठराविक 1-2 लोकांसाठी तुम्ही त्या समाजाला पूर्ण बदनाम करणं म्हणजे ही गोष्ट साफ चुकीची आहे. या देशाचा प्रधानमंत्री बटेंगे तो खटेंगे असो किंवा एक रहेंगे तो सेफ रहेंगे अशा पद्धतीची भाषा वापरतो, जो देशाचा प्रथम नागरिक आहे आणि अख्ख्या भारतीयांचा तो प्रधानमंत्री आहे, असा असताना तो माणूस जर बटेंगे तो खटेंगे अशी भाषा वापरत असेल, हे जाणीवपूर्वक एका समाजाला टार्गेट करून केलेलं वक्तव्य आहे. काय सांगल्याबद्दल? आता पंतप्रधानसारख्या माणसाने ह्या विषयावर व्यक्त होणंच महत्त्वाचं म्हणजे मला योग्य वाटत नाही. आणि आपण एवढे मोठे नाहीत को त्यांना आपण आज सांगायचं हवं ह्या सगळ्या गोष्टी. की बाबा विषय छोटा आणि मोठा असण्याचा नाही, तुम्ही म्हटला ना माझी उमेदवारी विचाराची आहे, तुम्ही विचार घेऊन पुढे आलाय, त्यामुळे ही वैचारिक भूमिका आहे आणि वैचारिक मांडणे ही तर ते पदानं मोठे असतील, तुमच्याकडे पद त्यापेक्षा छोटं असेल, छोट्या मोठ्याचा प्रश्न आहे, वैचारिक भूमिकेचा विषय आहे. वैचारिक भूमिकेत विचार करायला गेला तर ती भूमिका अयोग्य आहे. मी माझा एक अजेंडा ठरला आहे, OBC समाजातले जे घटक आहेत, मग त्यात मुस्लिम असेल आणखी बाकी समाज असतील, मी त्या समाजासाठी काम करत राहणार. त्या समाजावर जर अन्याय झाला तर मी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरणार. मग त्यांच्या विरोधात कोण भूमिका घेत असेल तर नक्की मी त्याच्या विरोधात भूमिकेला समर्थ आहे. या संदर्भात वंचितची काय भूमिका? वंचित बहुजन आघाडीचे जे आता सर्वसेवा आहेत आपले बाळासाहेब आंबेडकर साहेब, त्यांनी जर गेले आज 3-4 वर्षात
मुस्लिम समाजाच्या मागं ठामपणे उभा राहणारा असा महाराष्ट्रातला एकमेव नेता बाळासाहेब आंबेडकर आहेत. तिने योग वेळोवेळी ह्या मुस्लिम समाजासाठी आपली ताकदपणाला लावली आणि त्या समाजातले जे काही बऱ्यावरचे जे काही प्रश्न होते किंवा त्यांच्यावर जे प्रश्न उपस्थित केले जायचे त्याच्यावर त्यांनी मार्ग काढला आहे आणि त्यांच्यामुळे काय थोडेफार का असं आज ओबीसी समाज आपल्या मुस्लिम समाजाला आज संरक्षण 100% ठरलेलं आहे. एक राष्ट्रवादीचे विद्यमान उमेदवार आहेत वैभव पाटील, विटेचे माजी नगराध्यक्ष. दुसऱ्या बाजूला झेडपीचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर आहेत. माजी आमदार राजेंद्रनाथ देशमुख ते तिसरे उमेदवार आहेत. म्हणजे एक आपल्या मतदारसंघात एवढे बलाढ्य उमेदवार आहेत अशा याच्यात तुम्हाला लोकांनी मतं का द्यावीत किंवा तुमच्या पाठीशी काय हवं तुम्हाला काय वाटतं? हे तिन्ही उमेदवार आपण ज्यांचा जर अभ्यास केला हे तिन्ही प्रस्थापित कुटुंबातले ह्यांना यांचं नेतृत्व उभा करत असताना संघर्ष करावा लागला नाही. त्यांना वाटलं जिल्हा परिषद लढवावी थेट गेले उभं राहिले. त्यांना वाटलं आमदारीत लढवावे नगरपालिका लढवावे हे थेट नगरपालिकेत गेले नगराशी झाले. पण तसं सामान्य माणसाला म्हणजे मला जे संघर्ष करावा लागला मला ग्रामपंचायतीपासून संघर्ष करावा लागला. नेतृत्व उभा करत असताना आपलं नेतृत्व स्थापित करणं किंवा आपलं नेतृत्व लोकांनी मान्य करणं ह्यात सामान्य कुटुंबाला प्रचंड कुटुंबातील व्यक्तीला प्रचंड संघर्ष करावा लागतो. हेतच त्याच्या आयुष्याची निम्यार्थी गोष्टी ह्यातच वाया जातात. त्यामुळे तो कदाचित सामान्य कुटुंबातला माणूस हा राजकारणात प्रस्थापित लोकांना टक्कर का देऊ शकत नाही तर त्याचं फाउंडेशन राजकीय हेच तयार होत नाही लवकर. आणि सांगायचा मुद्दा एवढाच की हे सगळं करत असताना मला विधानसभा लढत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की लोकं आपल्याला स्वीकारत आहेत. लोकांना एक वेगळा पर्याय पाहिजे होता जो सामान्य कुटुंबातला असावा त्याला सामान्य लोकांचे प्रश्न कळावे सामान्य लोकांची जी काय आर्थिक परिस्थिती असते अडचणी असतात ह्या अडचणी जाणणारा किंवा ती परिस्थिती भोगणारा जो माणूस आहे त्या माणसाला लोकांनी स्वीकारावं असं ती लोकांचं जनमत होतं. की मला असे बरेच लोक म्हणले की तुम्ही या तुम्ही उभं राहा तुम्ही प्रयत्न करा लोक तुमच्यावर ॲटोमॅटिक जोडले जातील. कारण मी म्हटलं मी उमेदवार म्हणून कसं चालू शकतो माझी तेवढी आर्थिक ताकद नाही माझा तेवढा आवाका नाही किंवा मी तेवढा आज खानावळ तालुक्यात काम केले माझं आठपड तालुक्यात जास्त सर्कल नाही विसावा सर्कलमध्ये माझं सर्कल जास्त नाही. लोकं म्हटली तुम्ही जरी ही कामं लोकांचं तुमची आठपड तालुक्यात किंवा विसावा सर्कलमध्ये जरी तुमचा संपर्क नसेल पण तुम्ही केलेली जी काम आहे त्या इथल्या कुठल्याही सत्ताधारी किंवा विरोधकातल्या नेत्याला ते जमलं नाही. ते काम जनतेसमोर मांडत आहे वज्राच्या माध्यमातून. आता मी ह्या 5 वर्षामध्ये कोणती कोणती कामं केली आता समजा इथे शिवसेनेचे आमदार होते तर विरोधकाची भूमिका म्हणून कुणीच काम केलं नाही ह्या तालुक्यामध्ये. मी 4-5 वर्षापूर्वी आमचं महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी ओबीसीचं राजकारण केलं त्यावेळी मी त्यांच्या सरकारच्या विरोधात ओबीसीचा मोर्चा मी विट्यात काढला सांगलीत काढला. त्यानंतर खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात आता महायुतीच्या काळात ते खाजगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या विरोधात मी प्रत्येक शाळा कॉलेजच्या मुलांना जाऊन भेटलो त्यांना विनंती केली की आज तुमचं नोकरीतलं आरक्षण जातं आहे शिक्षणातलं आरक्षण संपतं आहे तुम्ही एकत्र आलं पाहिजे तुम्ही संघटित झालं पाहिजे. म्हणून मी या खानावळ तालुक्यातल्या सांगली जिल्ह्यातल्या प्रत्येक शाळेत जाऊन भेटून आलो त्यांना विनंती केली. ते आंदोलन मी सांगली कलेक्टर ऑफिसवर उंटानी कडेलक्ष्मीचा मोर्चा काढला आणि तो मोर्चा काढल्यानंतर त्यानंतर 4-5 दिवसांमध्ये सरकारने निर्णय घेतला खासगीकरण आणि कंत्राटीकरणाच्या मुद्द्यावर त्याने तो निर्णय थांबवला. आज एवढं मोठं यश आम्हाला त्या आंदोलनातून मिळालं. त्यानंतर गायरांच्या मुद्द्यावर सरकारमध्ये नियम आणला होता की गायरां जमिनी जे जे लोक राहतात त्यांची घरं पाडायची त्याही मुद्द्यावर मी आंदोलन त्याही मुद्द्यावर मी मांडलो त्याही मुद्द्यावर मी लोकांसाठी मी लोकांच्या जाऊन त्यांच्या मीटिंगही घेतल्या त्यांच्यावर चर्चा केली. आज खानावळ तालुक्याला जवळजवळ मी 35 गावामध्ये त्या काळात मी बैठकही केली आणि त्या लोकांना सांगितलं की बाबा मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमचं गायरांमधलं घर पडणार नाही. कारण कसं आहे गायरांमध्ये घरं कोणाचे आहेत जो त्या गावातला प्रस्थापित कुटुंबाकडं जमीन असता आहेतच पण जो सूक्ष्म घटक आहे अल्पसंख्यक आहे त्या लोकांना गावात राहायला जागा नव्हती मग ते लोक गावाच्या बाहेर गायरांमध्ये राहिले म्हणजे 35-35, 33-33 वर्ष 40-40 वर्ष ते त्या गायरांच्या जमीनीत राहिले आणि त्यांना आज घरदार दुसरं जमीन काय नसताना आणि त्यांचं आहे ते कुटुंब घर उद्ध्वस्त करायचं ही गोष्ट कुठेतरी अन्यायकारक होती. म्हणून त्या लोकांच्या विरोधात सुद्धा मी संघर्ष केला आणि योगायोगानं त्याही गोष्टीला मला यश मिळालं
आणि तोही सरकारने निर्णय रद्द केला. त्यानंतरमध्ये एक मी दुसरा एक विषय राबवला, ह्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघामध्ये 24 ठिकाणी ओपन आरक्षण पडलं होतं ग्रामपंचायतीचं. माझी भूमिका ही राहिली की प्रत्येक आईवडिलाला जर 2 मुलं असतील आणि त्या आईवडिलाची जरी संपत्ती 10 लाख रुपयाची असेल तर ते आईवडील त्या 2 मुलात समान वाटप करतात, 5-5 लाख रुपये देतात. मग आम्ही आमचा OBC SST समाज हा 100 मधला जवळजवळ 60-70% असताना आम्हाला सत्तेतलं वाटप हे 50-50% का होत नाही, त्या अनुषंगाने विचार करून मी 24 ग्रामपंचायती जिथं ओपन आरक्षण पडली होती 24 ठिकाणी मी तालुक्यात सगळ्या नेत्यांना आवाहन केलं की ह्या खानापूर तालुक्यामध्ये जिथं जिथं ओपनचं आरक्षण आहे तिथं तिथं उपसरपंच हा आमचा OBCचा SST झाला पाहिजे. आणि सांगायला तुम्हाला आनंद वाटतो की 24 जवळजवळ 13-14 ठिकाणी पहिल्या टप्प्यातच आपले उपसरपंच OBCचे आणि SST झाले. म्हणजे असे वेगवेगळे विषय मी घेऊन आत्तापर्यंत सामाजिक कार्य करतो आहे आणि ह्या कार्यात मी आता ह्याच्यापुढच्या काळात नेहमीच काम करत राहतो. मी बोलता म्हटलं की या तालुक्यात विरोधाचं राजकारण कोणी करत नाही किंवा विरोधकाची भूमिका कोणी पार पाडत नाही, मग या दोघांचा सेटलमेंट आहे का? आता सेटलमेंट, आता मी तालुक्याच्या राजकारणात आता पहिल्यांदा उतरलो, मी तुम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर मी येणाऱ्या भविष्यकाळात तुम्ही मला विचारा, 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 100% देईन ह्या विषयावर उत्तर मी. तुम्ही राजकीय उत्तर दिलं मला. नाही, राजकीय नाही. आता तालुक्याच्या राजकारण मी पहिल्यांदाच आहे, मी याच्या अगोदर जिल्हा परिषद मी पंचायत राजकारण तर तुमच्या डोळ्यासमोर आहे, उमेदवारी पहिल्यांदा करतो. आता ही दबक्या आवाजात चर्चा आहे तुम्ही जे आता प्रश्न विचारला, पण त्याला श्युअरिटी किंवा त्याला खात्रीशीर तुम्हाला उत्तर पाहिजे असेल तर 1 वर्षभर थांबा. मी पाटीलगट पंचायत समितीत लक्ष देत नाही, बाबरगट नगरपालिकेत लक्ष देत नाही. आता मी लढणार आहे ना, मी तुम्हाला आता सांग तुमच्या वजनदाराच्या माध्यमातून सांगतो आहे, मी वंचित बहुजन आघाडी ही येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ग्रामपंचायतसुद्धा लढणार आहे, तालुका पंचायत लढणार आहे, जिल्हा परिषद लढणार आहे, त्यामुळे भविष्यात नगरपालिका ही लढणार आहे, त्यामुळे येणाऱ्या भविष्य काळात वंचितचा काही ना काहीतरी इथं अस्तित्व असलं पाहिजे. येणाऱ्या काळात वंचित ठाम आणि सक्षम विरोधकाची भूमिका पार पाडणार, निकाल काहीही लागो पण वंचित बहुजन आघाडी हे तर एक पर्याय म्हणून लोकांना असणार. कन्फर्म 100% कन्फर्म तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सांगतो मी. मधल्या काळात तुम्ही विशाल पाटलांच्यावर पण बोलला, काय होतं विषय विशाल पाटलांच्या बाबतीत? लोक विशाल पाटील हे सहानुभूतीचे जेवण निवडून आले, भाषेविरुद्ध असणारा लोकांचा रोष, त्यांची वेगवेगळ्या समाजातल्या लोकांना दिलेला त्रास किंवा EDCB असल्या बऱ्याच काही गोष्टी लोकांना त्या आवडल्या नाही, त्याच्या विरोधात असणारा रोष ह्याच्यामुळे विशाल पाटील निवडून आले. वंचित बहुजन आघाडीचे सर्वसेवा आमचे बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी त्यांच्यासाठी एक सभा घेतली सांगलीमध्ये मिरजमध्ये, आणि त्या सभेमुळे ते आज निवडून आले आणि ज्या समाजाने त्यांना निवडून दिलं त्या समाजाच्या विरोधात ते मध्ये जेव्हा OBCचा एक महामेळावा झाला त्यावेळी आमच्या OBCचे नगरसेवक सांगली त्यांना भेटायला गेल्यानंतर त्याने आमच्या OBCच्या त्या नगरसेवकांना आपणासोबत वागणूक दिली, OBC संदर्भात त्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट चुकीचे आले, त्यावेळी ते नगरसेवक नाराज झाले सगळे. म्हणजे जो OBC आहे आज ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा सांगली जिल्ह्यामध्ये 50%पेक्षा जास्त आहे, त्या समाजाला तुम्ही गृहित धरून चालताय का? तो समाजमध्ये तुम्ही कुठं त्या समाजाला कुठं मानसन्मान नाही का? तो समाज तुमच्या मागं लागला होता का? मी तुमच्या मागं येतो, पण ज्या समाजामुळे तुम्ही निवडून आला, ज्या OBC SST तुम्ही निवडून आला, कुठं तर त्याचं भान ठेवलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. जवळपास 20-25 मिनिटं आपली मुलाखत चालली, छान उत्तरं दिली सगळ्या प्रश्नांना, मनमोकळी आणि चांगली उत्तरं दिली तुम्ही. वज्राच्या स्टुडिओत आलात, मनमोकळं बोललात, धन्यवाद.